नंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात अमरावतीमधून. अमरावतीमधल्या राड्या प्रकरणी 23 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक घटनास्थळी तळ ठोकून आहेत. अचलपूरमध्ये रविवारी रात्री 2 गटांमध्ये दगडफेक आणि हाणामारी झाली. दुल्हा गेटवर झेंडा लावण्यावरून ह्या 2 गटांमध्ये हा वाद झाला होता. सध्या अचलपूर आणि परतवाडा शहरामध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे. अचलपूर शहरामध्ये यायला भाजप कार्यकर्त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे. सध्या आपण ही दृश्य बघतोय. झेंडा लावण्यावरून 2 गटांमध्ये तुफान राडा झाला होता, हाणामारी झाली. सध्या पोलीस बंदोबस्त अचलपूर आणि परतवाड्यामध्ये आहे. संचारबंदी तिथे लावली गेली आहे आणि भाजप कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी यायला बंदी घालण्यात आलेली आहे. काही भाजप कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही आहे. योग्य ते बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पोलीस दक्ष आहे. लोकांकडून पण आम्हाला चांगला सहकार्य भेटत आहे. आता शांतता आहे अचलपूरमध्ये. जे परिस्थितीला जर काबू ठेवायचं आहे तर रूफटॉप सर्वेलन्स गरजेचे असतो. त्यानुसार आमचे पोलीस विभागाला जे अवेलेबल ड्रोन्स आहे ते लावण्यात आले आहे, ज्यामुळे रूफटॉप सर्वेलन्स करता येईल. तर याच सगळ्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा शांततेचं आवाहन केलेलं आहे. अचलपूरमध्ये जे झालं, मला वाटते मी सगळ्यांना अपील करीन, मग ते हिंदू असो की मुसलमान असो, आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शांती ती आपण ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण राहिलो पाहिजे. आणि पोलीसवाल्यांना माझं एवढीच विनंती आहे, ज्यांनी हे केलं